आपली संस्कृती, आपले संस्कार, सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे काग, तू स्वभावानं बुद्धिमान आहेस, म्हणूनच तू सुख नाही मागितलंस तर सुखांची खाण भक्ती मागितलीस। तुझ्या इतका सुदैवी कोण असेल जे ऋषीमुनी जप आणि योगाच्या अग्नीत शरीराला जाळून करोडो यज्ञ करूनही नाही मिळवू शकत, तू तीच भक्ती मागितलीस। तुझ्या चतुराईवर मी खुश आहे। आता माझ्या प्रसादाने तुझ्या भक्तीसोबत समस्त शुभगुणही हृदयात वास करतील। त्यांची ती प्रेमळ वाणी ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले, परंतु माझ्या मनात विचार आला की प्रभू सगळी सुख देण्याचं बोलले, परंतु जी वास्तविकपणे सर्व सुखांची खाण आहे त्या भक्तीबद्दल तर प्रभू काही बोललेच नाही। बाकी सारी सुख तर काळाच्या अधीन आहेत, वेळनुसार समाप्त होतात, परंतु भक्तीनं जे सुख मिळतं ते तर कालानुरूप वाढतच जातं, त्याचा कधीही क्षय होत नाही। असा विचार करून मी प्रभूंना विनंती केली की प्रभू मला हे सारं काही नकोय, मला तर केवळ आपली भक्ती प्रदान करा। हे काग, तू स्वभावानं बुद्धिमान आहेस, म्हणूनच तू सुख नाही मागितलंस तर सुखांची खाण भक्ती मागितलीस। तुझ्या इतका सुदैवी कोण असेल जे ऋषीमुनी जप आणि योगाच्या अग्नीत शरीराला जाळून करोडो यज्ञ करूनही नाही मिळवू शकत, तू तीच भक्ती मागितलीस। तुझ्या चतुराईवर मी खुश आहे। आता माझ्या प्रसादाने तुझ्या भक्तीसोबत समस्त शुभगुणही हृदयात वास करतील। तू माझ्या निर्गुण आणि सगुण दोन्हीही रूपांना ओळखू शकशील। काळ तुला कधीही मारू शकणार नाही। कल्पाच्या अंताच्या वेळी प्रलयात देखील तुझा अंत नाही होणार। तुम्ही तर मला साक्षात भगवंतांना भेटवलत। हे गरुडजी, ही सगळी श्रीरामांची कृपा आहे। मी तर इथं बसल्या बसल्या आपल्या प्रभूंची लीला बघत असतो। प्रभू भावांसमवेत अयोध्येत आहेत। राजमाता कामरूप देशात शृंग ऋषींच्या आश्रमात पोहोचल्या आहेत।